ओपी काय आहे? व्हॉट इज ओपी? टँजेंट. आणि आरक्यू काय आहे? सेकंड. टँजेंट आणि सेकंड हे एकमेकाला इंटरसेक्ट करत आहे. कोणत्या पॉइंटला? इनसाइड का आउटसाइड? आउटसाइड. इथं कोणती थेरम लागू होत्या? टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम. व्हेरी गुड. काय ते सांगा बरं का? ओपी स्क्वेअर इज इक्वल टू कोण सांगते मला? ओपी स्क्वेअर इज इक्वल टू पुढं ओक्यू इंटू ओक्यू इंटू ओ आर. परत एकदा पहा. ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओक्यू इंटू ओ आर. फक्त इंटरनली राहिलं तर सलग मध्ये राहतात, एक्सटर्नली राहिलं तर असंच घ्यायचं ओक्यू इंटू ओ आर. आणि ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओक्यू इंटू ओ आर. आता पहिल्यांदा आपण दिले काय ते लिहूया आणि त्याच्यानंतर काय सॉल्व्ह करायचं ते बघूया. चलो पहिला बघूया. लिहायचं पूर्ण आपण दिले काय बघू. थांबा. मेजर ऑफ आर्क पी आर. मेजर ऑफ आर्क पी आर किती दिले रे? किती दिले बघा? 140 डिग्री. पुन्हा काय दिले बेटा? अँगल पी ओ आर. अँगल पी ओ आर किती दिले बघा? किती दिले? 36 दिले. तुम्हाला काय काढायचं आहे? मेजर ऑफ आर्क पी क्यू. काय काढायचं आहे? मेजर ऑफ आर्क पी क्यू. चला पहिल्याचं तर करूया, बाकीचं पुढे बघू. कॉर्ड्स किंवा टँजेंट आणि सेकंड हे इंटरनली होऊ लागल्यात का एक्सटर्नली? अशा कंडिशन मध्ये मोठ्या कॉर्ड मधून कोणता कॉर्ड मायनस करायचा? छोटा कॉर्ड 1/2. ओके, मग काय येतं? अँगल पी ओ आर. तुम्हाला बघा मी काय म्हटलं बेटा? अँगल पी ओ आर. कोणता अँगल? पी ओ आर. अँगल पी ओ आर फिजिकल टू 1/2. मोठा अर्क सांगा. मोठा अर्क बघा कोणता आहे? पी आर. छोटा अर्क सांगा. छोटा अर्क पी क्यू. पी ओ आर किती लिहिते तुम्हाला? 36 डिग्री दिले का रे? आणि पी आर किती दिले बघा रे बेटा? 140 डिग्री. तुला काय काढायचं आहे? सर आम्हाला काढायचं आहे पी क्यू. काय काढायचं बेटा तुला? पी क्यू काढायचं. इकडला भागाकार इकडे काय होतो सांगा? 140 डिग्री मायनस मेजर ऑफ आर काय येते बेटा सांगा बरं का? पी क्यू. हे किती आलं बेटा? 72 डिग्री. किती आलं? बरोबर. किती? 140 डिग्री मायनस मेजर ऑफ आर काय ते सांगा बरं का बेटा? पी क्यू. इकडला मायनस इकडे गेलं तर काय होतं सांगा बरं का? प्लस. मेजर ऑफ आर पी क्यू बरोबर हे किती आहे बेटा? 140 डिग्री. आणि इकडला प्लस जाऊन इकडे काय होतं बेटा? मायनस होतो. मला आता सांगा की 140 मधून 72 गेले तर किती उरतात? पहिल्याचं उत्तर किती आलं सांगा? मेजर ऑफ आर पी क्यू बरोबर किती आलं? परत एकदा पहा. आपण काय केलं रे? पी ओ आर बरोबर हाफ ऑफ मोठा आर्क मायनस छोटा आर्क. पी ओ आर तुला दिलेला आहे. किती दिलेला आहे? 36 डिग्री. किती दिलेला आहे? 1/2. इकडला भागाकार तिकडे जाऊन काय झाला? 36 × 2 किती होत आहे? किती होत आहे? मोठा आर्क किती होता? 140. मायनस काय होता? मेजर ऑफ आर्क पी क्यू. इकडला मायनस आर्क तिकडे जाऊन काय होतो? प्लस होतो. होतो का होणार? आणि तिकडला प्लस 72 इकडून काय होतो? मायनस होतो. 140 मधून 72 गेले किती उरले? 68. त्याचा चिकन 65 म्हणून होता. दॅट इज 68 त्या ठिकाणी होता. आणि उत्तर किती आलं पहिल्याचं? किती आलं? 68. हे झालं पहिल्याच. दुसऱ्या काय काढा म्हटलं? पहिल्या लक्षात घ्या कधी सॉल्व्ह करत असताना दिले काय बघायचं. बाकीच लई शास्त्रज्ञासारखं डोकं लावायचं नाही. चला ओपी किती दिले बघा. ओपी किती दिले बघा? किती रे? आणखीन काय दिले? ओक्यू. ओक्यू किती आहे बघा? 3.2. काय काढायचं तुला? ओवर अँड ओवर अँड आता घुसा डायग्राम कडे. डायलॉग माझी करा. सांगा डायलॉग. कोणते कोणते कॉर्ड? सॉरी, टँजेंट ओपी अँड सेकंड आरक्यू. कोणता? टँजेंट ओपी अँड सेकंड आर क्यू इंटरसेक्ट इच अदर ऍट डॅश डॅश पॉइंट. सांगा कोणता? टँजेंट. नाव सांगा. टँजेंट ओपी अँड सेकंड कोणता बेटा? आर क्यू. आर क्यू
intersect each other at point kontha beta at point kontha sanga na at point o o point la kontha point la o point la therefore by the theorem of kunti so by the tangent segment sanga kay ite op square is equal to oq into or op square is equal to oq into or chala op ची व्हॅल्यू किती आहे दिले बघा किती आहे 7.2 स्क्वेअर oq किती दिले बघा बरं का 3.2 तुला काय काढायचं आहे काय काढायचं आहे जरा असं पुढे करायचं जरा असं पुढे ओआर बरोबर काय ते सांगा 7.2 स्क्वेअर डिवायडेड बाय किती येतं बेटा डिवायडेड बाय एक तुम्हाला शॉर्टकट शिकेल तो स्क्वेअर काढायचं आठवते का कुणाला काय केलं तो सांगा बरं का ठेवका 72 आहे समजा लक्ष द्या राठू तिकडे बघ 7 चा वर्ग 2 चा वर्ग 7 × 2 = 14 2 ने करायचं कितलं गुणाकार करायचं 2 14 × 1 = 14 एनी डाऊट ह्याच्यातला खाली 4 घ्या 4 × 1 ह्याला इकडे घाला 8 × 8 हे 2 ह्याच्यात घाला किती झालं 49 आणि 2 किती होतात म्हणजे काय तर जवळपास 7.2 चा जो वर्ग आहे तो येतो 51.84 चेक करून बघू शकता एवढं असेल किती होत 51.84 हे शिकला मी तुम्हाला बरं का माग एकदा घेतलं होतं मी तुम्हाला 51 किती बेटा 84 देअरफोर ओ आर बरोबर किती आहे सांगा बरं का बेटा 51 किती म्हणला 84 डिवायडेड बाय किती आहे बेटा सांगा डिवायडेड बाय आपलं आपली गावठी पद्धत करायचं लय डोकं लावायचं नाही शास्त्रज्ञ व्यसन या किती आहे 32 एक उरली किती सांगा 19 किरे 8 4 32 × 5 = 150 एक राऊंड फिगर धरायचं 32 सक्क पडते बघा 32 × 6 घ्या 32 × 6 180 192 येईल बहुतेक बघा बरं का किती येतं 100 उरलं किती बघा 64 32 × 32 = 32 मग किती आला सांगा बरं का 16.2 किती आलं बेटा किती आलं 16.2 ओ आर ची किंमत किती आली सांगा बरं का तुम्हाला काय काढायचं होतं एक काढायचं होतं ओ आर आणि आता काय काढायचं आहे क्यू आर काय काढायचं बेटा आता क्यू आर काय काढायचं आहे क्यू आर तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे आणि क्यू आर काढण्यासाठी पहिल्यांदा काय म्हणायचं ओ आर इज इक्वल टू ओ क्यू प्लस का बर ओ डॅश क्यू डॅश आर ओ आर इज इक्वल टू सांगा बरं का ओ क्यू प्लस चला ओ आर ची व्हॅल्यू सांगा 16.2 ओ क्यू किती आहे ओ क्यू दिले का बघा रे काय दिले बघा त्याच्यात काढायचं कुणाला ओ क्यू ला क्यू आर दिले तुम्हाला किती आहे एक दिलेलं आहे त्याच्यात कोणतं तर बघा विचारलं तर सांगा ना मग काय दिलंय ओ क्यू किती दिलं रे बेटा 3.2 क्यू आर काढायचंय ना इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो सांगा बरं का बेटा 16.2 मधून 3.2 घे किती उरले सांगा क्यू आर बरोबर आलं 13 किती आलं बेटा आणि ओ आर बरोबर किती आलं 16.2 किती आलं 16.2 हे वर्ग काढले शिकारे शॉर्ट ट्रिक हे शिकलं पाहिजे तुम्ही आलं पाहिजे तुम्हाला या ठिकाणी आता लास्ट राहिलं काय काढायचं सांगा मला आता पहिलं काय दिलं सांगा ओपी दिले किती दिले ओपी बघा बरं का ओपी बघा बे इथं बघा ना 7.2 अजून काय आहे बघा ओ आर किती आहे सांगा
काय काढायचं आहे? सेम डायलॉग मारा, टॅन्जेंट ओपी अँड कॉर सेकंड आर क्यू किंवा सेकंड आर क्यू अँड टॅन्जेंट ओपी किंवा पीओ इंटरसेक्ट इच अदर एट पॉइंट कुठं? ओ सांगा, टॅन्जेंट लवकर सांगा, टॅन्जेंट ओपी अँड सेकंड अँड कोणता सेकंड आर क्यू इंटरसेक्ट, काय म्हटलं बेटा? इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट डॅश डॅश ऍट पॉइंट ओ आउटसाइड द देअरफोर बाय टॅन्जेंट सेकंड सांगा की रे, बाय टॅन्जेंट सेकंड सेगमेंट थेरम सांगा काय येते बघा, ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू इंटू ओ आर, ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू इंटू ओ आर. जे जे माहिती आहे ते लिहा, ओपी स्क्वेअर माहितीये, ओपी माहितीये तुम्हाला किती आहे बेटा, ओ क्यू बघा माहित आहे का रे, ओ आर बघा, एनी डाऊट? आताच तुम्ही किंमत काढलो होतो, कुणाची किंमत काढला आता सांगा बरं का, 7.2 स्क्वेअरची. परत एकदा शिकवतो, डबल एकदा बघा, 7.2 चा किंवा 7.2 ला पॉईंट शिफ्ट करा, पॉईंटला सोडून द्या, 72 वर्ग काढायचे, 7 वर्ग, 2 वर्ग, 7 दुनी याला दुप्पट करा, 14 दुनी 4 ला 4, शून्याच्या ऍड करा, किती झालं 8 ना, हा मग मला सांगा हे 8 झालं, हे 2 ला इकडे ऍड करा, 49 आणि 2 किती होतात, आता मला सांगा 7.2 आहे, अंदाजे घ्यायचं 7 वर्ग किती असते, 49 2 वाढली म्हणजे किती येते, 51.84 देअर किती आला, 51.84 इकडला गुणाकार इकडून का होतो बेटा, भागाकार बरोबर काय सांगा, ओ क्यू देअर फोर ओ क्यू बरोबर. आता आपलं गावठी पद्धत किती आहे खाली बेटा, एक अंदाजा घ्या, राऊंड फिगर 162 * 3 भाग जाते बघा, 16 * 16 16 * 2 = 32 16 * 3 = 48 काय पूर्ण सांगलं नसेल तू, आता बघा 16 * 16 सांगा राऊंड फिगर, म्हणजे 162 * 2 किती होतात बघा, 3 बघा, राऊंड फिगर घ्यायचं, 16 * 16 * 16 * 2 = 32 16 * 3 = 48 चिन्ह चालली रे, चिन्ह चाललेलं, हा किती येते म्हणलास, 400 16 * 16 * 16 * 2 = 32 16 * 3 = 48 हा बरोबर, म्हणजे 480 वरचे 2 * 3 म्हणजे किती झालं, 486 कटवा, 3 न गेलं किती उरले बघा, हे 14 हे 32 हे किती 4 एकच्या दुप्पट आहे की बघा बरं का, 162 * 2 किती येते बेटा, 324 म्हणजे किती गेलं, 32 किती गेलं, 32 म्हणजे 32 का रे, 3.2 किती येते बेटा, देअर फोर ओ क्यू बरोबर किती आलं सांगा, किती आलं 3.2. तुला काय काढायचं आहे, काय काढायचंय तुला, क्यू आर, काय काढायचं आहे, क्यू आर. मग आता ओ आर इज इक्वल टू सांगा, ओ आर इज इक्वल टू ओ क्यू प्लस काय ते सांगा बरं का, क्यू आर, काय काय माहिती ते सांगा त्याच्यात, चला फास्ट आताच काढला तुम्ही, काय माहितीये ओ आर, ओ आर किती बघा 16.2, तुला काढायचं काय बेटा, क्यू आर काढायचं आहे, ओ क्यू आता काढलाच वाटतं खाली तुला, किती आहे बेटा सांगा 3.2 तिकडला प्लस इकडून काय होतो, मग 16.2 मधून 3.2 गेले, क्यू आर बरोबर किती आलं, किती युनिट आलं, किती युनिट आलं, अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं. पुन्हा सुरुवात इथूनच आहे का, चला लिहून घ्या.